पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुका येथे नगरपंचायतीमधील जवळपास 23 सफाई कामगारांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. यामुळे त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास हे उपोषण सुरूच राहील. कमिटीचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुरेश यांनी प्रबंधभूमीशी बोलताना सांगितले. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन दयानंद शिंदे, प्रतिनिधी रघुनाथ गांगुडे, मोखाडा पालघर. नमस्कार, मी रघुनाथ गांगुडे. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. आज आपण मोखाडा या गावामध्ये आलो आहोत. पालघर जिल्ह्यातील हा एक तालुका आहे आणि यामध्ये नगरपंचायत चे कर्मचारी जे आहेत त्यांचं गेल्या 4 महिन्यापासून त्यांना कुठलाही मानधन मिळालं नाही. तर त्या संदर्भात आपण त्यांनी उपोषण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर आपण इथे जे त्यांचे जे काही अध्यक्ष वगैरे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार या संदर्भात. 4 वर्ष झाले कार्यरत आहोत सफाई कर्मचारी म्हणून आणि आम्हाला किमान वेतन मागतो. 1948 कायद्याने किमान वेतन मागतो ते तर मिळत नाही, परंतु आम्हाला 4 महिने झाले, 4 महिन्यापासून आमचं वेतन मिळालेलं नाही. तसे 1.5 वर्ष PF इन्शुरन्स मिळालेलं नाही, त्यामुळे आज आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. घरचे सर्व कामं अडून राहिलेत, तसेच दवापाणी सुद्धा करता येत नाही, शेतीची कामं बी आमचे राहिलेले आहेत, अशा अनेक अडचणी आहेत आमच्या. तुम्ही अगोदर आपण तुम्हाला जो पगार मिळत नाही या संदर्भात आपण काय पत्र व्यवहार केलेला होता का? हो, आम्ही संचालकांना पत्र व्यवहार केला होता, तसेच कामगार उपायुक्त पालघर तिकडे पण आम्ही पत्र व्यवहार केला होता, तसेच मुख्य अधिकाऱ्यांना पण आम्ही पत्र व्यवहार केला, परंतु त्यांचं म्हणणं होतं की निधी वगैरे आपल्याकडे आलेला नाही, असं तसेच आपल्याकडे टॅक्स गोळा होत नाही, कर जमा होत नाही व्यवस्थित, अशी कारण आम्हाला असे सांगितले होते इकडे ऑफिसवर. साधारण आपण या कर्मचारी म्हणजे कामामध्ये किती कर्मचारी आहात? आम्ही 23 कर्मचारी आहेत, 17 सफाई कर्मचारी, 2 प्रोसेसिंग प्लांटला माणसं आहेत, तसेच 3 चालक आहेत, 1 मुकादम आहे. पुढील आपली भूमिका काय असणार आहे? जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत उपोषण करणार असं आम्ही ठरवलं. त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत आमचं ज्या मागण्या ज्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण असं चालू ठेवणार असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन दयानंद शिंदे सह प्रतिनिधी रघुनाथ गांगुडे, मोखाडा पालघर.